ब्रेकनंतर बघूया एक ब्रेकिंग बातमी. नागपुरातील ओबीसींच्या आंदोलनामध्ये भाजप नेते होते असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. भाजप नेत्याने सत्तेत असतानाही सरकार विरोधात आंदोलन केलं असं पटोले म्हणाले. फडणवीसांनी लपाछपीचा खेळ थांबवावा असंही नाना पटोले म्हणाले. भाजपच्या नेत्यांनी तिथं आम्हीच हे आंदोलन करतोय अशा पद्धतीचं एक पुढाकार घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं असं चित्र आम्हाला पाहायला मिळालं. खरं तर हे लोक सत्तेत आहेत आणि हे सत्तेत असताना सरकारच्याच विरोधात आंदोलन करतात हा एक प्रश्न निर्माण होत आहे. हा लपाछपीचा खेळ भाजपनी म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी आता संपवला पाहिजे. कुणबी आणि मराठा समाजामध्ये एक प्रकारचा वाद निर्माण करण्याचं काम जाणून बुजून भाजप मुद्दामून डाव रस्ता आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले.